लोणावळा येथे मावळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने कबड्डी सराव सामन्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. मावळ तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिव विलास जाधव, किरण गायकवाड, पत्रकार विशाल विकारी, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राहुल शेट्टी, शिवदुर्गचे सुनील गायकवाड, राजेंद्र कडू, पराग सावंत, शेखर खिल्लारे, रजनीकांत उर्फ बाबू येंदे, अशोक मते, सुनीता पलंगे, प्रदीप वाडेकर यांच्यासह कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीफळ वाढवून सराव सामन्याची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय पातळीवर मावळ तालुक्यातील कबड्डीपटू खेळण्याच्या दृष्टीने मावळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. मावळ तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश पांडुरंग पाळेकर यांनी पुढाकार घेऊन असोसिएशनची स्थापना केली. तालुका पातळीवर कबड्डी स्पर्धाही घेतल्या आहेत. या सराव सामन्याप्रसंगी शिवदुर्ग मित्र या संस्थेने मावळ तालुका कबड्डी असोसिएशनला सहकार्य करून तालुक्यातील कबड्डीपटू देश पातळीवर चमकतील यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. किरण गायकवाड यांनी कार्यक्रमाप्रसंगी कबड्डीपटूंना आव्हान करताना राष्ट्रीय पातळीवर मावळ तालुक्यातील कबड्डीपटू तयार व्हावेत यासाठी असोसिएशन संपूर्ण सहकार्य करणार असून शिवदुर्ग संस्थाही आपल्याला मदत करत आहे याचा लाभ कबड्डीपटूंनी घेऊन लोणावळ्याचे नाव देश पातळीवर उज्ज्वल करावे अशी विनंती केली. शिवदुर्गचे आनंद गावडे यांनीही शिवदुर्ग मित्र संस्थेच्या वतीने साहसापोटी अनेक तरुण घडवले असून आता बालचुमही तयार होत आहेत असं सांगितले. संयोजकांच्या वतीने उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार विलास जाधव यांनी मानले. पाहुयात या सराव सामन्याची छोटीशी झलक. थोडी लचक लचक आया मटक मटक मन दिया पटक पंगा पंगा पंगा.